मित्रांनो, या अगोदर आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन मध्ये ग्रेजर जॉन मेंडेल यांनी 1886 मध्ये लॉज ऑफ जेनेटिक्स दिले हे आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच लोकांनी या 1886 नंतर या मेंडेलला मेंडेलचं वर्क हे कोणाच रिकॉग्नाइज केलं नाही, एका पुस्तकामध्ये जसं तसं पडून राहिलं. त्यानंतर मित्रांनो, आपण जर इव्हेंट वाईज जर पाहिलं तर 1901 मध्ये ह्युगो डी व्रीस यांनी म्युटेशनल थिअरी दिली, म्युटेशनल थिअरी हे प्रपोज केली. सो इन इयर 1901 ह्युगो डी व्रीस गिव्स द म्युटेशनल थिअरी. तर पहा मित्रांनो, या म्युटेशनल थिअरीमध्ये त्यांनी रीजन्स बिहाइंड दी सडन चेंजेस हे सांगितले. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा प्राण्यांमध्ये काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे बरेचसे सडन चेंजेस येत असतात. सो इन 1901 ह्युगो डी व्रीस गिव्स द म्युटेशनल थिअरी इन व्हिच ही प्रपोज रीजन्स बिहाइंड द सडन चेंजेस, जे अचानक प्राण्यांमध्ये होणारे जे अचानक बदल असतात, त्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये होणारे बदल, त्यांच्या डी एन एमध्ये कोणते बदल होतात, याच्याविषयी जे माहिती सांगितली ते म्हणजे ह्युगो डी व्रीस हे 1901 मध्ये. त्यानंतर मित्रांनो, लगेच एक वर्षानंतर म्हणजे सन 1902 मध्ये वॉल्टर अँड सटन हे दोन सायंटिस्ट होते. यांनी पेअर्ड क्रोमोझोम हे ग्रासहॉपरची स्टडी यांनी केली. सो दे स्टडी द ग्रासहॉपर. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्याकडे टोळधाड हा रोग आलेला आहे. बरेचसे टोळधाड हे सगळीकडे आपल्याला आढळून येतात. तर सगळ्या पिकाच्या ते आपल्याकडे फस्त करतात. तर त्या प्राण्याला आपण ग्रासहॉपर म्हणतो. सो दे ऑब्झर्व इन 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द स्टडी द ग्रासहॉपर अँड ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम यांनी सगळ्यात अगोदर क्रोमोझोम हे पेअरमध्ये असलेले पाहिले. आता या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला पेअर नावाचा शब्द या ठिकाणी दिसून येतो. आता पेअर म्हणजे जोडी, एक नाही तर दोन म्हणजे पेअर. त्यांनी असं पाहिलं की क्रोमोझोम हे नेहमी अशा पेअरमध्ये प्रेझेंट असतात. तर आपण अलग अलग टाईपचे क्रोमोझोमचे शेप पाहिलेले आहे. राहायचा सेंट्रिओमर कोणते एल टाईपचे असतात, कोणते व्ही शेपचे असतात, कोणते आय शेपचे असतात, पण ते नेहमी पेअर्डमध्ये प्रेझेंट असतात हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मित्रांनो, यांच्या रिसर्च वर्क नंतर 1944 मध्ये म्हणजे भरपूर वर्षानंतर सन 1944 मध्ये ॲव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी ॲव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी तर यांनी असं पाहिलं की व्हायरसेस सोडून एक्सेप्ट द व्हायरसेस ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर सगळ्यात अगोदर जेनेटिक मटेरियलचा शोध लावणारे म्हणजे ॲव्हरी मॅक्लॉइड आणि मॅककार्टी इन इयर 1944 दे ऑब्झर्व दॅट एक्सेप्ट द व्हायरसेस. आपण आपल्याला व्हायरस म्हणजे अजून आपल्याला माहिती आहे की हा एक विषाणू असतो जो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. याची साईज या बॅक्टेरियापेक्षा सुद्धा खूप छोटी असते. सो दे ऑब्झर्व दॅट एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द डी एन ए ॲज अ जेनेटिक मटेरियल. या ठिकाणी आपल्याला जेनेटिक
त्यांना जेनेटिक मटेरियलचा शोध लागला। त्यानंतर मित्रांनो, यांनी या डीएनएचा शोध लावण्यासाठी बॅक्टेरियल सेलचा वापर केला। सो दे यूज द बॅक्टेरियल सेल, दे यूज द बॅक्टेरियल सेल, बॅक्टेरियाचा त्यांनी वापर यामध्ये केला। त्यानंतर मित्रांनो, आता या जेनेटिक मटेरियल म्हणजे काय याचा तर शोध लागला, की डीएनए हे जेनेटिक मटेरियल हे या व्हायरसेस सोडून बाकी सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये, बॅक्टेरिया असो की कोणताही ऑर्गॅनिझम असो, यामध्ये जेनेटिक मटेरियल हे प्रेझेंट असते याचा शोध लागल्यानंतर, याच्यामध्ये नंतर जेनेटिक कोड विषयी सगळी माहिती मिळायला लागली। तर याच्या रिसर्चनंतर या जेनेटिक कोडविषयी पूर्ण माहिती मिळायला लागली। तर हा जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपल्याला यानंतर स्ट्रक्चर ऑफ डीएनए पाहायचा आहे, तर त्यामध्ये आपण जेनेटिक कोड हे शिकणार आहोत। तरी आपण एक थोडा छोटासा एक ओव्हरव्ह्यू घेऊया। तर बघा मित्रांनो, डीएनएमध्ये दोन स्ट्रँड असतात, त्यामध्ये असणारे जे न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स असतात त्याला आपण जीन म्हणतो, आणि त्यावर असणारे जे न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स असतो त्याला आपण जेनेटिक कोड असे म्हणतो। सो सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईड ऑन द डीएनए इट इज कॉल्ड ॲज द जेनेटिक कोड, त्याला आपण जेनेटिक कोड असं म्हणतो। त्यानंतर मित्रांनो, या जेनेटिक कोडची माहिती मिळाल्यानंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा शोध लागला। सो यानंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा शोध लागला। आता हे रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे नेमकं काय? तर हा रिकॉम्बिनंट हा शब्द एका इंग्रजीच्या शब्दापासून बनला आहे, तो म्हणजे रिकॉम्बिनेशन। आता रिकॉम्बिनेशन म्हणजे दोन वस्तू जर एकत्र आल्या आपण त्यांचं कॉम्बिनेशन म्हणतो, पुन्हा परत येणे किंवा पुन्हा एकत्र येणे याला आपण रिकॉम्बिनेशन म्हणतो। मग रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे दोन अलग अलग डीएनए जर एकत्र येत असतील तर त्या टेक्नॉलॉजीला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल, आपण एक बॅक्टेरियल सेल कन्सिडर करूया, इफ सपोज दॅट इज अ बॅक्टेरियल सेल। आणि मित्रांनो, बऱ्याचशा बॅक्टेरियाजमध्ये डीएनए हा सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो, हे महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सो इन बॅक्टेरियल सेल इट इज अ डबल स्टँडर्ड सर्क्युलर फॉर्म ऑफ डीएनए इज प्रेझेंट, हा डबल स्टँडर्ड सुद्धा असतो आणि सर्क्युलर फॉर्ममध्ये सुद्धा असतो। तर या बॅक्टेरियामध्ये मला काही डिझायर्ड असे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचे आहे, तर मी याचा एक इथून आणि इथून याचा हा डीएनएचा स्ट्रँड कापला आणि या ठिकाणी नवीन असा स्ट्रँड या ठिकाणी जोडलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, हा मला या बॅक्टेरियामध्ये जे डिझायर्ड कॅरेक्टर आवश्यक आहे ते कॅरेक्टर मी या जीनच्या मदतीनं किंवा या न्यूक्लिओटाईडच्या मदतीनं मला यामध्ये इंट्रोड्यूस करता येतील आणि हा बॅक्टेरिया याच्या मल्टिपल कॉपीज बनवेल। सो दॅट टाईप ऑफ टेक्निक इज कॉल्ड एज द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी। तर या चॅप्टरमध्ये आपल्याला हे सुद्धा डिटेलमध्ये नंतर शिकायचं आहे, तर या टाईपच्या टेक्नॉलॉजीला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतो आणि हे आपल्याला या चॅप्टरमध्ये परत पुन्हा डिटेलमध्ये शिकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या जेनेटिक कोडच्या शोधामुळं फक्त रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाली नाही, तर पहा, युजफुल फॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस अँड हेरिडिटरी डिसऑर्डर। तर डिसीजेसच्या डायग्नॉसिसमध्ये सुद्धा याची मदत मिळाली। आता डायग्नॉसिसमध्ये कशी मदत? आपल्याला माहिती आहे की करोनासाठी एक टेस्ट आलेली आहे, तर या डायग्नॉसिसमध्ये करोनाचा जो जेनेटिक सिक्वेन्स आहे, जेनेटिक सिक्वेन्स हा यामध्ये स्टडी केला जातो। जर करोनाचा जर जेनेटिक सिक्वेन्स या डायग्नॉसिसमध्ये जर सापडला तर हा विषाणू हा करोनाचा आहे हे समजल्या जाते। सो दॅट टाईप ऑफ सायन्स ऑर द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आल्सो यूजफुल इन जेनेटिक सिक्वेन्स, किंवा जेनेटिक कोड इज आल्सो यूजफुल इन द रेकग्नायझेशन ऑफ द जेनेटिक सिक्वेन्स। या जेनेटिक सिक्वेन्सला सुद्धा ओळखण्यासाठी या
डीएनएचा वापर केला जातो। त्यानंतर ट्रीटमेंट, बऱ्याचशा डीसीजेच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा, डायग्नोसिस ॲज वेल ॲज ट्रीटमेंटसाठी सुद्धा या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो। फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ द कॅन्सर थेरापी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा या जी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो किंवा जेनेटिक सिक्वेन्सचा वापर केला जातो। त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, जर आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे नेमकं काय, आता प्रिव्हेन्शन म्हणजे एक प्रकारचं बंधन, आपल्याला जर काही हेरिडिटरी डिसऑर्डर हे समोर जाण्यापासून प्रिव्हेंट करायचे असेल, त्याला त्याच ठिकाणी थांबवायचं असेल, तरी आपण या टेक्नॉलॉजीचा किंवा या जेनेटिक कोडचा वापर करतो। आता हेरिडिटरी डिसऑर्डर हे नेहमी एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये नेहमी इनहेरिट होत असतात, तर या टेक्नॉलॉजीचा वापर किंवा या जेनेटिक कोडचा वापर आपण हे हेरिडिटरी डिसऑर्डरला प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा वापरतो। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला हरित क्रांतीविषयी माहिती आहे, तर हरित क्रांतीमध्ये आपल्याला माहिती आहे की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हायब्रिड व्हरायटीज या इंट्रोड्यूस केलेल्या होत्या। तर मित्रांनो, हायब्रिड म्हणजे क्रॉस बिटवीन द टू व्हरायटीज, तर दोन व्हरायटीमध्ये जो क्रॉस केला जातो ज्याच्यामध्ये डिझायर्ड किंवा आपल्याला उपयुक्त असे कॅरेक्टर असेल अशा दोन व्हरायटीजमध्ये जो क्रॉस केला जातो त्याला आपण हायब्रिड व्हरायटी असे म्हणतो। तर आपल्याकडे बरेचसे जे क्रॉप्स आहेत ते हायब्रिड आहे, कारण ते हाय इल्डिंग असे क्रॉप आहे, आणि ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये जे वाढती लोकसंख्या होती त्याचा पूर्ण डिमांड पूर्ण करण्यासाठी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हायब्रिड व्हरायटीज या इंट्रोड्यूस केलेल्या होते। तर दोन डिझायर्ड कॅरेक्टर जे आहेत ते ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस आपल्याला असं दिसून येईल की यापासून आपल्याला जे व्हरायटीज मिळतात त्या हायब्रिड व्हरायटीज आहेत। तर हायब्रिड व्हरायटीज ह्या प्लांट्सच्या सुद्धा बनू शकतात किंवा ॲनिमल्सच्या सुद्धा बनू शकतात। सो हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ दॅट टेक्नॉलॉजी। तर या जेनेटिक मटेरियलचा वापर करून आपण किंवा या जेनेटिक कोडचा वापर करून आपण हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल हे सुद्धा काढू शकतो, किंवा या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल हे सुद्धा तयार करू शकतो। तर हायब्रिड व्हरायटीज या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी जो एक जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, या पार्टमध्ये स्टडी केला जातो। सो विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग वी कॅन प्रोड्यूस द हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल। सो द हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग। त्यानंतर मित्रांनो, या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर आपण बऱ्याचशा इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये सुद्धा करतो। सो इन केस ऑफ द व्हेरियस इंडस्ट्रियल प्रोसेसेस दॅट सायन्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ यूजफुल प्रॉडक्ट फॉर द ह्युमन वेलफेअर, म्हणजेच आपल्या आवश्यकतेसाठी ज्या काही महत्त्वाचे असे काही अँटीबायोटिक्स आहे, काही मेडिसिन्स आहे, हे सुद्धा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार केले जातात।